मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळाली पाहिजे त्याच्याबद्दल बिलकुल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. मी आपल्याला सांगू का, मी त्यावेळेस अजय मेहता हे सचिव होते आणि त्यांच्याकडं CMD म्हणून एक तीन कंपन्या होत्या, त्याच्यातली एक कंपनी महावितरण महावितरण त्यांच्याकडे दिलेली होती. आता महावितरणची सध्याची परिस्थिती 48,27,000 शेतीचे ग्राहक आहेत, शेतीची थकबाकी 45,000 कोटीची आहे, बिगर शेतीची थकबाकी 12,000 कोटीची आहे, अशी 57,000 कोटीची थकबाकी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळाली पाहिजे त्याच्याबद्दल बिलकुल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. गरिबाला जेवढी सवलत देता येईल तेवढी देता आली पाहिजे त्याहीबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेस लोकांच्याकडं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडं पैसे येतात पिकाचे, रब्बीचं निघालं किंवा खरीपाचं निघालं, त्यावेळेस कुठंतरी आर्थिक शिस्त लावायची असते. तशी आर्थिक शिस्त लावायला ही लोक त्या ठिकाणी कमी पडतात. आता शेतकऱ्यांचं पीक हे हातातोंडाशी आलेलं आहे, आता तर अजिबात विजेचे कनेक्शन तोडता कामा नये. पण या संदर्भामध्ये राजकारण न करता कुणीच, सत्ताधारी असतील विरोधक असतील, यामध्ये एक तर मग ठरवून टाका आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहे. आता ही 57,000 म्हणजे शेतीची आपण धरू 45,000, त्याच्यात जे शेतकरी वेळेत परत पैसे भरतात त्यांना काही बेनिफिट नाही आणि जे थकवतात त्यांना मात्र काही प्रमाणात सवलत मिळते. हा जरा विरोधाभास आहे. जसं मधल्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये पण घडलं की कर्ज थकवलं त्यांना माफी मिळाली आणि जे वेळेत परतफेड करत होते, जे आर्थिक शिस्त पाळत होते, त्यांना काहीच मिळालं नाही. म्हणून मग नंतर आम्ही 50,000 रुपयाचं अनुदान स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय घेतला. का तर त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण चांगलं काम करतोय म्हणून आपल्याला प्रोत्साहनपर दिलं. तशा पद्धतीनं स्वतः म्हणजे देवेंद्रजींच्याकडे इतकी सहसात महत्वाची खाते आहेत, त्याच्यात ते ऊर्जा खाते आहे, त्यांनी एकदा त्याच्याबद्दल बसावं. कारण केंद्र सरकारनी पण वेळोवेळी अनेकदा अनेक राज्यांना ऊर्जेच्याबद्दल काही सूचना केलेल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर सोलर एनर्जी ते निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला दिवसाच लाईट लागते. दिवस उजाडल्यानंतर सोलर पॅनल चालू होतील आणि वीज तयार होईल. दिवस मावळल्यानंतर ती वीज बंद होईल. ती वीज मोठ्या प्रमाणावर दिली तरी शेतकऱ्यांचा हा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली त्या ठिकाणी निघेल असं माझं स्पष्ट.